नमस्कार, मी अनिता अनिता केदार रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नाशिक बडा वडापाव. खूप छान लागतो हा, झणझणीत आणि आंबट गोड तिखट अशी त्याची अप्रतिम चव असते. बऱ्याच नाशिकहून मला रिक्वेस्ट होत्या आपल्या नाशिकचा वडापाव तुम्ही दाखवा, तर आज आपण बघणार आहोत नाशिक वडापाव. तर चला बघूया, पण बघायच्या आधी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फेसबुकवर शेअर पण जरूर करायचं आहे. तर चला आता आपण बघूया मस्त चटपटीत झणझणीत नाशिक बडा वडापाव. वडापाव बनवण्यासाठी आपण इथे घेतला आहे 2 कप, मी हे बेसन घेतलेलं आहे 2 कप बेसन करता, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे वडे छान कुरकुरीत होतात, मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे साधारण 1 टीस्पून लागेल, ही आहे ओव्याची पावडर, याला कॅरम सीड पण बोलतात किंवा अजवाईन पण बोलतात, ही आपल्याला 1/2 टीस्पून घ्यायची आहे. तुम्ही अख्खे दाणेही घालू शकतात पण ते एकाच ठिकाणी तिखटपणा जाणवतो, त्यापेक्षा मी हे पावडर करून घालते. खायचा सोडा घेतला आहे 1/2 टीस्पून, हे आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी लागणार आहे. भाजीकरता 1/2 किलो बटाटे आहे, साधारण 6 बटाटे आहेत. 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे फोडणीसाठी. हा हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा आहे, 1 टेबलस्पून घालायचा आहे. थोडी जरा झणझणीत करायची आहे आपल्याला भाजी. मोहरी घेतली 1/2 टीस्पून, जिरं घेतले 1/2 टीस्पून, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतली आहे, कारण कढीपत्ता मी यात पण बारीक केलेला आहे, तरी 5-6 घेतलेले आहे. हळद घेतले 1/2 टीस्पून आणि 2 चिमूट हिंग घेतलेलं आहे. मीठ घेतले भाजीत चवीप्रमाणे घालण्यासाठी 1 टीस्पून. साखर घेतली आहे 1/2 टीस्पून. हे आपल्याला वडापावबरोबर मिरच्या तळून घ्यायच्या आहे. कोथिंबीर घेतलेली आहे आणि पाव लागणार आहे आपल्याला. आणि ही घेतली आहे चिंचगुळाची चटणी आणि ही हिरवी चटणी, चाट चटणी. याची रेसिपी तुम्ही चॅनलवर बघू शकतात, चिंचगुळाची चटणी बाय अनिता केदार आणि चाट ग्रीन चटणी बाय अनिता केदार असं सर्च केलं, किंवा मी वडापाव दाखवलेला आहे, वडा सांबार दाखवलेली, याही रेसिपी तुम्ही सर्च करून बघू शकतात. पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे 1/2 टेबलस्पून. आता यात तेल छान गरम झालेलं आहे, मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडायला सुरुवात झाली, जिरं घालूया. जिरंही छान फुलवून घ्यायचं आहे. कढीपत्ता घालूया, हिंग घालूया, थोडीशी कोथिंबीर. आता आपण ठेचा घालूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती तिखट पाहिजे कमी जास्त करू शकता. 1 टेबलस्पून मी घातला आहे. छान मस्त 1 मिनिट परतून घ्यायचा आहे. मस्त सुगंध येतो आहे मिरचीचा. परतून झाला आहे छान. साखर घालून घेऊया आणि हळद घालून घेऊया. छान परतून मिक्स करून घेऊया, रंग छान आला पाहिजे. आता आपण एक एक बटाटा छान असा कुस्करून घालूया. मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे आणि पुन्हा वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त आपली भाजी तयार झाली आहे. ही छान थंड करून घेऊया. एकीकडे तेल तापत ठेवूया आणि आपण वड्यांचं कवरचं पीठ भिजवून घेऊया. एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे पीठ काढून घेऊया. तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, ओवा पावडर, खायचा सोडा, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण छान पीठ भिजवून घेऊया.
घट्ट पीठ भिजवायचं आहे, जास्त पातळही नाही भिजवायचं आहे, म्हणजे ते आपल्या पावाला आणि वड्याला लागलं पाहिजे। हे बघा आपलं पीठ भिजवून तयार आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता असं पीठ भिजवून घ्यायचं आहे। पाऊण कप पाणी लागलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी। आता आपण हे भाजीचे गोळे करून घेऊया। हे बघा या साईजचे आपण गोळे बनवून घेऊया। हे बघा आपण आधी वडे बनवून घेऊया। हा वडा असा यात बुडवायचा आहे आणि तेलात सोडायचा आहे। तेल छान तापलेलं आहे। असेच मी आणखी दोन तीन वडे टाकून घेते। हे वड्यांवर असं तेल उडवायचं हळूहळू, म्हणजे सर्व साईडने ते छान सोनेरी रंगाचे तळून होतील। एक 3 ते 4 मिनटं छान तळून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा मस्त सोनेरी रंगाचे आणि मस्त कुरकुरीत वडे झालेले आहेत। हे आता आपण काढून घेऊया आणि पुढे यापासून नाशिक वडापाव कसा बनवायचा तो बघूया। हे बघा आपले टेस्टी वडे मस्त तयार आहे, जे तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी झालेले आहे। आता हा मी पाव बघा या सुरेने कापून घेतलेला आहे। असा एक साईड फक्त त्याची बंद ठेवायची, तिन्ही साईड ओपन करायचा आणि एका साईडला चिंचेची चटणी आणि एका साईडला ही ग्रीन चटणी लावून घ्यायची। मस्त आंबट गोड तिखट झणझणीत मस्त वडापाव आणि चटपटीत पण होतो हा। यावर हा वडा असा थोडासा दाबायचा आहे आणि हे बघा आपला हा वडा तयार झाला आहे। आता आपल्याला हा या पिठात बुडवून पुन्हा तळायचा आहे। असे मी दोन बनवून घेते। अतिशय सुंदर आणि टेस्टी लागतो हा वडा। वडा बडापाव म्हणतात त्याला। चला आता आपण हे तळून घेऊया। हे बघा हा याच्यात धरायचा आहे, असा पूर्ण बुडवायचा आहे, पूर्ण बंद करायचा आहे पिठाने आणि हा तळून घ्यायचा आहे आपल्याला। एका वेळी हा एकच होईल। एक मिनटं खालच्या साईडने तळून झालेलं। आता आपण हा अलगद असा पलटी करून घेऊया। बघा मस्त रंग आलेला आहे। मीडियम गॅस ठेवायचा, म्हणजे छान क्रिस्पी होतो तो। हे बघा आपला वडा हा पूर्ण तयार झालेला आहे। आपण काढून घेऊया, छान तेल निथळून घेऊया। तेल तर राहतच नाही, आपण काय जास्त त्यात घातलेलं नाही आहे। आता हे बघा आपण ह्या मिरच्या तळून घेणार आहोत। मिरच्या एका हातात आणि झाकण एका हातात घ्यायचं। मिरच्या टाकायच्या, झाकण ठेवायचं, म्हणजे अजिबात तेलही उडत नाही आणि मिरची उडणार नाही। एक मिनिटभर छान आपल्याला तळून घ्यायचं आहे। आणि हे बघा मी झाकण काढलेलं आहे। मिरच्या आपल्या मस्त तळून झालेल्या आहेत। वडापावरवर मिरची नसेल तर वड्याची मजा नाही, तेव्हा ही मिरची पाहिजे। छान आपण या काढून घेऊया। हे बघा या मिरच्यांवर आपण मीठ घालून घेऊया।
मस्त इथे आपले वडापाव तयार झालेले आहेत. आपण एक कापून बघूया. इथे तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. मस्त चमचमीत चटपटीत झणझणीत वडापाव इथे आपला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून जर माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.